स्टैंडर्ड 9 सब्जेक्ट मैथमेटिक्स पार्ट 2 टॉपिक नंबर 3 ट्रायंगल्स प्रैक्टिस सेट 3.1 एग्जाम्पल नंबर 9 यूजिंग द इंफॉर्मेशन इन फिगर फाइंड द मेजर्स ऑफ एंगल ए एंगल बी एंड एंगल सी पटकन सोडवता येणार नाही तर त्या अगोदर आपल्याला बी आणि सी चं मेजरमेंट काढावं लागेल किंवा हे काढणं सोपं आहे एंगल बी आणि एंगल सी चं मेजरमेंट काढायला सोपं आहे ते अगोदर घ्यावं लागेल आणि मग याचं काढावं लागेल डायरेक्ट अगोदर याचं मेजरमेंट आपल्याला काढता येणार नाही मग आपण अँगल बी चं घेऊ अगोदर नंतर सी चं घेऊ नंतर अँगल ए घेऊ अँगल बी चं मेजरमेंट काढायचं आहे कसं काढणार तर हा अँगल आणि हा अँगल पहा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत त्यामुळे अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री रिझल्ट लिहायचा आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स इथे डायरेक्ट आपल्याला अँगल बी चे मेजरमेंट मिळालेलं आहे आता आपल्याला अँगल सी चं मेजरमेंट काढायचं आहे आता बी चं मिळालं तर आपल्याला याचं काढता येईल कारण इथे एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट माहिती आहे द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ देअर रिमोट इंटेरियर अँगल्स म्हणजे याचं मेजरमेंट या टू अँगलच्या सम इतकं असतं याच्या आधारे याचं मेजरमेंट काढता येतं किंवा दुसरा एक पर्याय आहे सी चं मेजरमेंट काढायचं आणि नंतर मग या तिन्ही अँगलचे सम 180 डिग्री घ्यायची आणि याचं काढायचं कसंही करू शकता तर इथे आपण आता अँगल सी चं मेजरमेंट काढू तर हा अँगल आणि हा पहा अँगल सी प्लस 100 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री रिझन काय आहे याचं सांगा करेक्ट तर पुढे बसत नाही म्हणून मी इथे लिहितो रिझल्ट अँगल सी लिनियर पेयर ओके आता अँगल सी चं मेजरमेंट काढा देअरफोर अँगल सी इज इक्वल टू तिकडे मायनस होती डायरेक्ट सुद्धा गेलं तरी चालेल देअरफोर अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री तर अँगल सी चं मेजरमेंट इथे मिळालं आता अँगल ए चं मेजरमेंट काढायचं आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री प्रॉपर्टी यूज करायची आहे त्याच्यामुळे इथे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री आता इथे व्हॅल्यू ठेवा अँगल ए ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे अँगल ए प्लस अँगल बी चं मेजरमेंट 70 डिग्री आहे इथे काढलेलं आहे आपण 70 डिग्री प्लस अँगल अँगल सी चं मेजरमेंट 80 डिग्री आहे इज इक्वल टू 180 डिग्री त्याची सम करा देअरफोर अँगल ए प्लस 150 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री इकडे ए प्लस आहे तिकडे गेले की मायनस होती देअरफोर अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री आणि इथे आपल्याला अँगल ए चं मेजरमेंट मिळालेलं आहे तर लास्टला इथे आन्सर लिहायचं आहे अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री आणि अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री ओके असं एक्झाम्पल सोडवायचं आहे.